शिवसेनेचे माजी नगरसेवक घोसाळकर यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर राज्यभर महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात असतानाच शुक्रवारी सोलापूर शहर काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, अशोक निंबर्गी, शिवसेनेचे अजय दासरी, गणेश वानकर, प्रताप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर पाटील आदी मान्यवर निषेधार्थ आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यात भाजपाचे सरकार आहे की गुंडांचे सरकार हे समजत नाही असे म्हणत राज्यभर भाजपच्या नेत्यांकडून कशी गुंडागर्दी केली जाते याचा पाढाच प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी वाचला. दोन श्रद्धांजलीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले. एक श्रद्धांजली अभिषेक घोसाळकर यांची जी भ्याड हल्ला करण्यात आली त्यामध्ये त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्या अभिषेक घोसाळकरांना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. दुसरी श्रद्धांजली या राज्यामधली कायदा सुव्यवस्था आणि गृह मंत्रालय मयत झालेलं आहे, त्या मयत झालेल्या गृह मंत्रालयाचं देखील शोक सभा आणि श्रद्धांजली आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. अतिशय धोक्यानं या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणलं गेलं आणि हे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं अराजकता, अनाचार, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींना राजमान्यता मिळाली या सगळ्या गोष्टींना या महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे. या देशामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना एक संवेदनशील नेता आम्ही मानत होतो, एक कर्तव्यदक्ष गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघत होतो, पण आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात अपयशी गृहमंत्री कुणी असेल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे. कुणी यावर काही करावं त्याला कुणाचंही धर्मबंध नाही, कायद्याची भीती नाही अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. या देशामध्ये या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अराजकता, अनागोष्टी, कारभार पसरलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा निषेध झाला पाहिजे. आज ही श्रद्धांजली सभा संपल्यानंतर आपली जबाबदारी संपली नाही, आपली जबाबदारी आता वार्डावाडामध्ये गेलो जाऊन प्रभागा प्रभागामध्ये जाऊन सर्वसामान्य माणसांना त्यांचं जीवन कसं धोक्यात आलेलं आहे याचं आपल्याला जिवंत प्रदर्शन करून द्यायचंय. तोपर्यंत आपण एक संघ राहू आणि एक संघ राहून या देशातला गुंडाराज, गुंडागर्दी आपण संपवण्याचा निर्धार या शोक सभेच्या प्रसंगी करावा अशी विनंती करतो.